अमृतेश औरंगाबादकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावा. अमृतेश औरंगाबाद. व्यासपीठावरील सर्व माननीय सर, इथे उपस्थित वरिष्ठ मंडळी यांना सर्वांना नमस्कार व सर्व अस्पिरंट्सला हार्दिक शुभेच्छा. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत, कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. अशा प्रकारचं एक ध्येय वडे होणे ह्या परीक्षेत यश मिळण्यासाठी अतिशय गरजेचं आहे असं मला वाटते. किती तास तुम्ही अभ्यास करता, याच्यापेक्षा कसा अभ्यास करता, यावर जास्त लक्ष मी ठेवलं होतं. आणि या सर्व प्रवासामध्ये आईवडिलांचं मार्गदर्शन होतंच, शिवाय माझी ताई चिन्मया औरंगाबादकर जिचं रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये 2009 परीक्षेमधनं सिलेक्शन झालं, तिचाही तेवढाच मोठा वाटा होता. माझे ऑप्शनल विषय सोशियोलॉजी व फिलॉसॉफी असे होते, तर ऑप्शनल विषयांची तयारी मी स्वतः केली होती व जनरल स्टडीजसाठी मी कोचिंग जॉईन केलं होतं. आपल्या युनिक अकॅडमीमधनं जनरल स्टडीजची टेस्ट सिरीज मी केली होती. तर नक्की मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही स्वतः अभ्यास नक्कीच करू शकता, फक्त तुम्ही बरोबर दिशेवर चालत आहात याची. तर अभ्यास आपण स्वतः करायचा का क्लास लावायचा असा प्रश्न बऱ्याच जणांना असतो, तर आपण अभ्यास स्वतः नक्कीच करू शकतो, पण त्याबरोबरच हेही तितकंच महत्त्वाचं आहे की आपण बरोबर दिशेने वाटचाल करत आहोत याची खात्री एकदा नक्की करून घ्या. कारण की अनेकदा असं होतं की आपल्याला वाटते की आपल्याला विषय चांगला समजलेला आहे, आपण लिहूनही सांगू शकतो आहे, पण ते यू पी एसीला जे हवं आहे ते आपल्याला देता आलं पाहिजे, तरच शेवटी या परीक्षेला ते मान्य पाहिजे, तर त्या आपल्या सर्व अभ्यासाचा फायदा होऊ शकतो. ऑप्शनल विषय निवडताना दोनच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, एक तर त्याचं रेफरन्स मटेरियल हे बाजारात अवेलेबल पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्याला त्या विषयाची आवड पाहिजे. मग कोणताही विषय घ्या तुम्ही, पाली घेतात अनेक लोक किंवा आर्ट्सचे विषय घेतात, काही सायन्सचे विषयही घेतात, तर विषय कोणता घ्यावा यापेक्षा या दोन गोष्टी या दोन मुद्द्यांवर जास्त लक्ष ठेवा, म्हणजे आपल्याला नंतर तो विषय बदलण्याची वेळ येणार नाही याची मी खात्री देऊ शकतो. याशिवाय प्रिलिम्सच्या अभ्यासाच्या वेळेस मी फार फॅक्च्युअल कंटेंटवरती फोकस केला होता, म्हणजे प्रिलिम्सला आपण म्हणतो तसं फॅक्ट्स फार महत्त्वाचे असतात, कंटेंट बेस आपला ब्रॉड व्हायला पाहिजे. यासाठी अनेक वर्तमानपत्र मॅगझिन्स असतात ते मी रेफर केले होते, शिवाय इयरबुक आहे. आपल्या युनिक अकॅडमीचं जे महाराष्ट्रीय असते त्याचा इंटरव्ह्यूला मला फारच फायदा झाला होता, कारण की इंटरव्ह्यूमध्ये मला प्रश्न विचारला होता महाराष्ट्राच्या सोशल प्रॉब्लेम्सबद्दल, तर यामध्ये आपल्या महाराष्ट्रीयमध्ये एक वेगळा सेक्शनच होता आणि त्यातलाच एक मी सेक्शन उचलून त्याचा सखोल अभ्यास केला होता व तिथे मला ते स्पष्टपणे मांडता आलं मत. म्हणून असं जे काही आहे अवांतर वाचन किंवा आपलं मटेरियल, ते आपल्याला बरोबर मटेरियल सिलेक्ट करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता प्रत्येक ऑप्शनल विषयाचे हजारो पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल असतात, पण ते सगळे आपल्याला वाचणं अपेक्षित नाही आहे आणि शक्यही नाही आहे एवढ्या कमी कालावधीमध्ये. तर नक्की आपल्याला कोणतं रेफरन्स बुक वाचायचं आहे व कसं वाचायचं आहे यावर पण लक्ष ठेवा. शिवाय नोट्सचं जेव्हा आपण म्हणतो, तर मी स्वतः नोट्स कधी काढलेल्या नव्हत्या, मी पुस्तकांच्याच मार्जिनमध्ये असं लिहून ठेवलं होतं की एक्सपेक्टेड क्वेश्चन्स या या विषयांवरती येऊ शकतात किंवा अशा स्वरूपाचा प्रश्न या भागावरती विचारला जाऊ शकतो. यासाठी आपल्याला आधीच्या वर्षांचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याही रेफर केल्या तर आपल्याला एक मेंटल फ्रेमवर्क आपण ज्याला म्हणू शकतो ते तयार होते की या या साधारण सिलेबसवरती या या प्रकारचे किंवा या या खोलीत जाऊन ते प्रश्न विचारतात. तर असा सगळ्या स्वरूपाचा अभ्यास आपल्याला मेन्सला कामात येतो. आता इंटरव्ह्यूकडे वळलो तर इंटरव्ह्यू हे सगळं आपण जे काही आहोत तिथे ते प्रकट तेवढ्या कमी कालावधीत करता आलं पाहिजे. आणि इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी वाटते की आपल्याला जे म्हणायचं आहे ते अगदी स्पष्टरित्या म्हणता आलं पाहिजे व त्याच्यातला दुसरा कोणताही अर्थ निघता कामा नाही. तर हा सर्व प्रवास जो होता तो सरांच्या मार्गदर्शनाखाली फारच सुरळीत असा झाला असं मी नक्की म्हणू शकतो, कारण की वेळोवेळी सरांच्या कॉलवरती प्रत्यक्ष जाऊन भेटणं शक्य नव्हतं, कारण की मीन्सच्या एक आठवड्या आधी इतका वेळ नसतो. तर सरांनी तेव्हा फोनवरतूनही गायडन्स केला होता, तर इतकी जी आपुलकी असते सरांना आपल्याबद्दल ती नक्कीच या परीक्षेत फार महत्त्वाची ठरते, कारण की आपल्याला टेन्शन्स खूप असतात, कारण की वाटत असते अरे हे पुस्तक अजून त्या वाचतच नाही आहे, इतका सिलेबस आपण अजून हात लावलेला नाही आहे. तर यावेळेस जो काही कॉन्फिडन्स असतो तो सर कायमच आपल्याला सपोर्ट करून देत राहतात की काही हरकत नाही, इथे जो आहे तो अभ्यासाची क्वांटिटी फार महत्त्वाची आहे, इतके नास अभ्यास कधीच महत्त्वाचा नसतो असं सर नेहमी सांगत असतात. याशिवाय मी अजून प्रवासाबद्दल बोललो, थोडंसं मला एक वेगळ्या अशावरती पण बोलायला आवडेल की रिझल्ट लागल्यानंतर अनेक जणांनी मला विचारलं, माझे वडील सरकारी अधिकारी होते, भूजल सर्वेक्षण विभागात डेप्युटी डायरेक्टर म्हणून,
तर अनेकांनी रिझल्ट नाहीतर पहिला प्रश्न मला हाच विचारला की तुझे वडील प्रशासकीय अधिकारी होते तरीही तुला तेच व्हायला आवडेल का. तर मुळातच आपला जो प्रशासनाबद्दल निगेटिव्ह अप्रोच आहे, निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे, तो बदलणं फार महत्त्वाचं आहे. आता इथे जे काही मान्यवर उपस्थित आहेत ते किती डेडिकेटेड आहेत ऑफिसर्स, तर असे अनेक चांगले काम करणारे भारतामध्ये अनेक ठिकाणी आहेत. तर मी त्यांना उत्तर मीडियावाल्यांना एकच दिलं की माझे वडील सरकारी अधिकारी होते म्हणूनच मला ते व्हायला आवडेल. धन्यवाद.